मुंबईकरांना एक आवाहन आहे. Z24च्या माध्यमातून आम्ही हे आवाहन करतोय, अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, कारण अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे. आणि जर काम असेल घराबाहेर पडायचंच असेल तर आधी Z24 तासवर सगळ्या अपडेट बातम्या बघा आणि त्यानंतरच घराबाहेर पडा. घाटकोपरनंतर आता चेंबूरमधल्या टिळकनगर भागात काय परिस्थिती आहे ते सुद्धा आपण बघूया. तिथे सुद्धा अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे. तिथली परिस्थिती आपल्यापर्यंत घेऊन आले आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव. मी आता मुंबईच्या चेंबूर येथील टिळकनगर भागात आहे. आपण बघू शकतो की माझ्या मागे पाणी जे साचलेलं आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. ह्या पाणी जे साचलेल्यामुळे अनेक जण जे आहेत त्यांना याच रस्त्याने जायचं असतं, कारण बाजूला टिळकनगरचा जो रेल्वे स्टेशन आहे ते आहे, तसंच लोकमान्य टिळक टर्मिनस आहे, आणि त्यामुळे लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जाणारा हा एकमेव रस्ता आहे. आणि त्या रस्त्यांवर पाणी साचलेलं असल्यामुळे अनेकांना मात्र मार्गक्रमण करत जावं लागतं आहे. आपण बघू शकतो की जे अनेक अनेक मोठ्या मोठी बॅगा असतील किंवा आपलं गावाला जायचं सामान असेल ते घेऊन जे आहेत ते लोक आपल्या ह्याच पाण्यातून मार्गक्रमण करताना दिसत आहेत. मात्र जर पाहिलं तर पाणी साचलेलं आहे. पाण्यात 3 तासापासून पाऊस जो आहे तो थांबल्यामुळे काही प्रमाणात दिलासा जरी असला तरी मात्र जे गाड्या आहेत गाड्या पकडण्यासाठी नागरिक जे आहेत त्या याच पाण्यातून मार्गक्रमण करताना दिसत आहेत. हा या ठिकाणची जी परिस्थिती आहे ती मागील अनेक दिवसापासून जेव्हा पाऊस होतो त्यानंतर या ठिकाणी पाणी साचतं आणि त्यामुळे स्थानिकांसोबतच जे लोकमान्य टिळक टर्मिनसला जाणारे प्रवासी आहेत त्यांना देखील याचा फटका पडतो. गुणजरीत आर्यसह प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे बारामतीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. याच पार्श्वभूमीवर बारामतीत पुन्हा वीकेंड लॉकडाऊन लावण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्या. शनिवारी आणि रविवारी वीकेंड लॉकडाऊन करण्यात येणार आहे. बारामतीत कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी दक्षता घेण्याची सूचनाही यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिली आहे. बारामतीमध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 65 रुग्ण आढळले. उल्हासनगरमधील कोविड रुग्णालयाच्या साहित्य खरेदीसाठी 11 कोटी रुपयांचा प्रस्ताव महापालिका प्रशासनानं स्थायी समितीपुढे ठेवला. यातच साहित्यांचा अव्वाच्या 25 दर लावण्यात आल्याचं उघड झाले. साधारणपणे 1000 रुपयानं मिळणाऱ्या पल्स ऑक्सिमीटरसाठी तब्बल 78,500 रुपये, 250 रुपयानं मिळणाऱ्या A4 साईजच्या कागदाच्या एका बंडलसाठी 2,600 रुपये अशा मनमानी पद्धतीनं किमती लावण्यात आल्या. वसई विरारमध्ये सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांची पालिका मोफत चाचणी करते, पण या पथकाला नागरिक उडवाउडवीची उत्तरं देत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पालिका प्रयत्न करते, पण नागरिक या उद्देशाला हरताळ फासत आहेत. काही नागरिक तर उद्धट उत्तरंही देत आहेत. आई भवानीचा गजर म्हणजे